कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। डाळिंब आंबट गोड तुरट चवीचं आणि औषधी गुणधर्माचं फळ, लाल केशरी रंगाची आणि हिरव्या पानांच्या मधूनच डोकावणारी रसरशीत डाळिंब झाडावर पाहणं हे नेहमीच नेत्र सुखद असतं। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या बोंबेवाडीचे दादासाहेब मोटे यांची डाळिंब बागसुद्धा अशीच पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरत आहे। खरंतर आटपाडी तालुका हा कमी पाण्याचा दुष्काळी भाग, त्यामुळे या भागात शेती करायची म्हणजे अवघड काम, पण त्यावरही मात करून दादासाहेब मोटे यांनी आपल्या शेती व्यवसायासाठी कमी पाण्यात होणाऱ्या डाळिंब लागवडीचा अचूक निर्णय घेतला आणि यशस्वी करून दाखवला। प्रथम त्यांनी माती पाणी यांचं परीक्षण करून घेतलं आणि मगच भगव्या जातीच्या डाळिंबांची लागवड करण्याचं ठरवलं। आमच्या भागाचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातला जो आमचा हा मानदेश म्हणून ओळखला जातो हा भाग संपूर्णपणे दुष्काळी भाग, सतत 3 वर्षातनं एकदा आम्हाला दुष्काळासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतं आणि पावसाचं अत्यल्प प्रमाण असतं, कारण हा भौगोलिकदृष्ट्या पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यामुळं या ठिकाणी पाऊस अतिशय कमी पडतो आणि त्यामुळं जी पारंपरिक पिकं पूर्वी आम्ही किंवा आमचे पूर्वज घ्यायचे ज्वारी बाजरी मका या पिकातून माणसाची प्रगती किंवा शेतकऱ्याची प्रगती साध्य होऊ शकत नाही, म्हणून डाळिंबासारख्या पीक आम्ही आमच्या भागामध्ये शोधलं आणि आज आमच्या दुष्काळी भागामध्ये डाळिंब हे एक आमच्या शेतकऱ्यांसाठी फार मोठं वरदान ठरलेलं आहे। डाळिंब लागवड ही कोणत्याही प्रकारच्या जमिनीत शक्य असल्याने बोंबेवाडी इथली दादासाहेब मोटे यांची जमीन खडकाळ असली तरी डाळिंब पिकासाठी त्याचा अडथळा झाला नाही। 2.5 बाय 2.5 फुटाचे खड्डे 16 बाय 13 अशा आदर्श अंतरावर जेसीबीच्या सहाय्याने घेण्यात आले। निंबोळी पेंड कुजलेला पालापाचोळा शेणखत यांनी ते भरून घेतले। थोडे दिवसांनी कुळवणी केली, बैलाच्या सहाय्याने जमिनीची आडव्या उभ्या पद्धतीने नांगरट करून जमीन भुसभुशीत करून घेतली। त्यानंतर गुटी कलम पद्धतीने तयार केलेल्या भगव्या जातीच्या डाळिंब रोपांची लागवड केली। रोपांची वाढ झाल्यानंतर सुरुवातीला फक्त बुंध्यापुरतच पाणी ड्रीपद्वारे देण्यात आलं, मग 2 दिवसात एकदा पाणी अशा पद्धतीने पाण्याचं नियोजन केलं। रोपांची वाढ जोमानं होऊ लागली। त्यानंतर कोंबडी खत शेणखत मळी यांचं मिश्रण खत म्हणून वापरण्यात आलं। रोपं मोठी झाल्यावर शेण गोमूत्र गूळ भरडा आंबवून त्याची स्लरी तयार केली। 10 ते 15 दिवसातून याची मात्रा एकदा दिल्यानं आवश्यक ती पोषक द्रव्य रोपांना मिळाली। अशा प्रकारे 20 ते 24 महिन्यात डाळिंबाचं झाड पूर्ण वाढून पहिल्या तोडणीसाठी सज्ज झालं। तोडणी पश्चात संपूर्ण झाडाची छाटणी करून त्याला वाळवी लागू नये म्हणून कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली। संपूर्ण पानगळ होण्यासाठी इथरेल संजीवकाची फवारणी करण्यात आली। अशा प्रकारे फवारणी केल्यानं वाळवी रोगाचा बंदोबस्त झाला। पानगळ झाल्यावर पुन्हा एकदा फवारणी झाली। डाळिंबावर मुख्यतः तेल्या मर रोगांची लागण होते, पण पहिल्यापासूनच झाडाला वेळोवेळी औषधं कीटकनाशकं यांची फवारणी आणि खतांचं योग्य नियोजन केल्यास झाड सशक्त बनेल आणि आपोआपच डाळिंबाचं झाड रोगकिडीच्या प्रादुर्भावास बळी पडणार नाही असं दादासाहेब मोटे यांचं मत असल्याने त्यांची डाळिंबांची बाग नेहमीच रोगमुक्त राहिली।
आणि यामुळेच पावसाळ्यात सुद्धा डाळिंबांची झाडं कुजली नाहीत. पहिल्या तोड्यात 4 ते 5 टन डाळिंबाचं उत्पादन होतं, तर ते झाडाप्रमाणेच विस्तारत जाऊन 9 ते 10 टनांपर्यंत पोहोचलं. सर्वच उत्पादन निर्दोष असल्यानं त्यातलं 50% उत्पादन निर्यात करण्यात आलं. अशा प्रकारे डाळिंब लागवड आटपाडीत खूपच फायद्याची ठरली आणि ठरत आहे. दुष्काळी भाग असूनही विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पाणी खत यांचा वापर केल्यानं विक्रमी असं डाळिंब उत्पादन सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्याच्या बोंबेवाडी इथल्या दादासाहेब मोटे यांनी यशस्वीपणे घेऊन आसपासच्या तसंच इतरही शेतकऱ्यांना उत्पन्नाचा सशक्त मार्ग दाखवून दिला आहे. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. करा सदन पद्धतीनं शेती, उत्पादन येईल दुपटीनं हाती. आरसीएफचं सुफला 15-15-15, खत आहे कसदार, पीक मिळे भरदार. अंतर ठेवा रोपारोपात, भर पडेल उत्पादनात.